स्वामी समर्थ। मित्रांनो, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात आणि आज असंख्य लोक स्वामींची आराधना करत आहेत। त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपाशीर्वाद असावा। अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा दिलासा स्वामींनी दिला। त्यामुळेच स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत की काय, असा दिलासा आजही भक्तांना जगण्याचं बळ देतो। अशक्य ही शक्य करतील रे स्वामी, अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे। आणि अशाच ह्या स्वामींचे काही सुविचार जे आपले जीवन बदलून टाकतात ते आज आपण पाहूया। तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता, तर अशा वेळी स्वामी समर्थांचे हे काही विचार जर तुम्ही वाचले आणि आचरणात आणले तर तुमचं जीवन पार बदलून जाईल। स्वामी म्हणतात, अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान कर, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, आणि एवढ्याने समाधानी नसशील तर बाळा अक्कलकोटाची वाट धर। स्वामी पुढे म्हणतात, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका। स्वामी पुढे म्हणतात, तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर, अशाने तू माझ्याशी संवाद साधशील। स्वामी म्हणतात, बाळा, मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे, आणि म्हणूनच मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो, फक्त एकदा हाक तर मारून बघ। स्वामी पुढे म्हणतात, लक्षात ठेव, नामस्मरण कधीही कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही, कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही। पुढे स्वामी म्हणतात, कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग, माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहोचेल। स्वामी म्हणतात, विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस, ठाम राहा आणि ते कृतीत आण। स्वामी पुढे म्हणतात, जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल। स्वामी पुढे म्हणतात, तुला जर वाटत असेल की कशाला उगाच स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून। स्वामी म्हणतात, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात, ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल। ओम स्वामी समर्थ।